नगर शिक्षण प्रसारक मंडळ लोकमान्य गुरुकुल डोंबिवली इयत्ता पहिली विषय इतिहास मी सौ सुलोचना गोरे चौधरी। नमस्कार बालमित्रांनो, आता मी एक गाणं म्हणते। मी म्हणून झाल्यानंतर तुम्हीही माझ्यासोबत गाणं म्हणा। चला मग। एवढा मोठा बोवळा आकाराने वाटोळा, त्यात बसली म्हातारी, म्हातारी गेली लेकीकडे, लेकीने केले लाडू, लाडू झाले घट्ट, म्हातारी झाली लट्ट। आता तुम्ही माझ्या मागून म्हणा हा लाडू। एवढा मोठा बोपळा आकाराने वाटोळा, त्यात बसली म्हातारी, म्हातारी गेली लेकीकडे, लेकीने केले लाडू, लाडू झाले घट्ट, म्हातारी झाली लठ्ठ। तुम्हाला कळलंच असेल की नाही मुलांनो, आज आपण कोणती गोष्ट शिकणार आहोत, आणि मला माहिती आहे तुम्हाला त्या गोष्टीचं नाव सुद्धा माहिती आहे। चला तर मग पाहूया गोष्ट क्रमांक 15, सर्वे भोपळ्या टुणूक टुणूक। बघा मुलांनो, एक म्हातारी होती आणि ती घरी राहत असे। तिला खूप दिवस झाले तिच्या लेकीची खूप आठवण येत होती, म्हणून म्हातारी आपल्या लेकीकडे जायला निघाली। लेकीचं घर आणि म्हातारीचं घर या दोघांच्या घरांमध्ये एक मोठं जंगल होतं। बघा, आता लेकीच्या घरी जायचं म्हणजे म्हातारीला जंगलातून जावं लागत असे। म्हातारी निघाली आणि जंगलात जात असताना म्हातारीला भेटला एक लांडगा। लांडगा म्हातारीला म्हणतो, कसा बघा, म्हातारे म्हातारे भूक लागली मला, खातो मी तुला। म्हातारी एखादी दुसरी म्हातारी असते ती घाबरूनच गेली असती, मी पण घाबरली असते बरं का लांडग्याला। तर म्हातारी घाबरली का? नाही घाबरली। ती कशी होती? धीट होती। ती काय म्हणाली मुलांना लांडग्याला? अरे लांडगे दादा, माझ्यात खायला आहेच काय, नुसती हळे। 4 दिवस लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग मला खा। आता लांडग्याला म्हातारीचं म्हणणं पटलं मुलांनो, आणि लांडगा काय म्हणाला, बरं खरंच ग खरं, हां पण तू काय कर, लवकर ये, मी तुझी वाट पाहीन। असं करता करता म्हातारी पुढे जंगलातून लेकीकडे जाण्यास निघाली। पुन्हा तिला वाटते कोण भेटला मुलांनो, वाघोबा। वाघोबा पण म्हणतो काय, म्हातारे म्हातारे खातो मी तुला। आता पुन्हा वाघोबाला म्हातारी म्हणाली, अरे वाघोबा, माझ्यात खायला आहेच काय, नुसती हळे। 4 दिवस लेकीकडे जाते, 4 दिवस राहते, तूप रोटी खाते, जाडजूड होते, मग मला खा। खरं मग वाघोबा म्हणाल, खरंच खरं, जा हा मी तुझी काय करेन, वाट पाहिन। आता असं करता करता पुढे जंगलातून म्हातारी लेकीकडे येऊन पोचली। लेकीने पण आपल्या म्हातारीचे आपल्या आईची खूप काळजी घेतली, तिला छान जेवू घातलं, तूप रोटी खायला दिली आणि म्हातारी थोडी जाडजूड झाली। खूप दिवस राहिल्यानंतर म्हातारी म्हणाली, अगं मुली, मी आता माझ्या घरी जाते, त्या जंगलात वाघ आणि लांडगा माझी वाट बघत असतील। आता या मुलीला आपल्या आईची काळजी कळाली। हां मुलांनो, मग आई मुलीने काय केलं, आईला एक मोठा जादूचा भोपळा आणून दिला आणि म्हातारी मग त्या आणि म्हातारीला म्हणाली, आई तू यात बस, म्हणजे तुला तू कोणाला दिसणार नाही। हां आणि मग म्हातारी काय केलं, म्हातारी सुद्धा त्या जादूच्या भोपळ्यात बसली आणि म्हणाली भोपळ्याला, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, आणि भोपळा पळतच निघाला। आता भोपळा जंगलात आला, जंगलात आल्यावर तिथ्या भोपळ्याला वाघ भेटला आणि वाघ विचारतो काय, अरे भोपळ्या तू म्हातारीला पाहिलंस का? तो भोपळा म्हणाला, म्हातारी बितारी मला नाही खाऊ, असं म्हणाला आणि चल रे भोपळ्या टुणूक टुणूक करत भोपळा पळ सुटला। आणि वाघोबाला संशय आला आणि त्या भोपळ्याच्या मागे मागोमाग वाघोबा सुद्धा पळ सुटला। आता मात्र लांडग्याने त्या भोपळ्याला अडवलं। अडवल्यानंतर म्हातारीला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर, म्हातारी तू मला फसवतेस काय,
आता मी तुला खाणार असं लालगा म्हणाला. तेवढ्यात मागून वाघही आला. वाघ म्हणाला मी म्हातारीला खाणार. लांडगा म्हणाला मी म्हातारीला खाणार. असं करता करता त्या दोघांचं भांडण झुंपलं आणि म्हातारी हळूच तिकडनं बाजूला झाली आणि भोपळ्यात जाऊन बसली आणि भोपळ्याला म्हणाली चल रे भोपळ्या टुणूक टुणूक, चल रे भोपळ्या टुणूक टुणूक. आणि असं कर अशा प्रकारे म्हातारीने आपला जीव वाचवला. बघा मुलांनो, बघा याच्यामध्ये काय झालं या गोष्टीत, तर तात्पर्य एवढंच की दोघांचं ज्यावेळेस भांडण होतो त्यावेळेस काय होतो, तिसऱ्याचा लाभ होतो. मुलांनो या पाठात कोणते कठीण शब्द आलेले आहेत आपण पाहूया. म्हातारी जंगला, लांडगा लेकीकडे, जाजूट हाळे, वाघोबा तूप रोटी, जादूचा भोपळा मोठा, संशय फसवतेस झुंपले जीव. मुलांनू मला एक प्रश्न पडला, हा भोपळा झाडाला येतो की वेलीला लागतो? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधायचं आहे आणि मला त्याचा ऑडिओ करून त्याचं उत्तर पाठवायचं आहे. त्याचबरोबर मुलांनू भोपळ्यापासून कोणकोणते पदार्थ करता येतात त्याचीही यादी तुम्ही करायची आणि मला व्हॉट्सअपवरती पाठवायची. धन्यवाद.